वैकुंठ दादा कोण रे मला पाहायला येणार आहे आज? आणि मला इतक्या हौसेने कॉलेजात घातलं ते अखेर अखेर तिने माझी विटंबना करायला वाटत. मोने अशी रागव नको, किती झाला तरी तू माझी लाडकी बहीण आहे, तुझी मी विटंबना करीन. होय मग हा कोण गुलाबराव येणार आहे? तो एक महामूर्ख कवी आहे, मुली पाहायचं त्याला व्यसनच जडलेलं आहे, तेव्हा त्याचे इथं चांगले दात पाडायचे ना. असं का? मग ती कामगिरी मी चांगलीच पार पाडी पाहतर खरी. तो पाहाला तू आज या गुलाब. मोहनकडे मी लग्नाची गोष्ट काढली तेव्हा ती म्हणाली की आपण प्रथम नवऱ्या मुलाची म्हणजे तुमची परीक्षा घेऊ आणि पसंत पडल्यास लग्न करू. म्हणजे माझी परीक्षा घेणार आहे ती? आपलं तर अंक कापायला लागलं बघ. पण त्याला काय करणार? मोहने हे माझे स्नेही गुलाब, हे तुला पाहायला आले. असं का? पहा हे माझे डोळे, हे कान, हे तोंड, हे हात, हे पाय. ते मी पाहतोच आहे. हो मग अगं तुझ्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे. माझ्याशी? हो म्हणजे आता आपली इच्छा असली तर. यापूर्वी आपण कधी एखादी मुलगी पाहिली होती का? एक का चांगल्या 99 मुली पाहिल्यात मी आतापर्यंत. पण हे 100 वर्ष जुळलं तर नायडून सेंचुरी काढल्यासारखा आनंद होईल मला. आणि माझी 100 वर्ष भरती त्याची काय वाट? असं का म्हणता तुम्ही? मी लग्नानंतर तुम्हाला तळ हातावरचा फोडा सारखा वागली. म्हणजे सारखं मलंगार कसा वाटतं मला? ही आपली काव्यातली उपमा आहे. मी जातीचा कवी आहे तेव्हा. म्हणजे आपण जातीचे ब्राह्मण नव्हे तर? छान कुठे गेली पाहिलेत वैकुंठराव? आता तल्लकपणा हवा बायका, मी देखील आता तल्लक आहे. मुली पाहण्यात किंवा आपण असं काही गैरसमज करून घेऊ नका. मी आतापर्यंत इतक्या मुली पाहिल्या त्या का? एवढ्यासाठी की उद्या लग्न केल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येऊ नये. कुणाला? मुली ना. मुली मला. असं असं मी तसंच ठरवलंय, म्हणून आता मी विचारते त्या प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच का वाटतं? का वाटतं म्हणजे आता वाटतं. आम्हाला कपडे करावे तर की नाही वाटत, दाढी करावी तर की नाही वाटत. म्हणजे चिंपी धावी तशा आम्ही बायका वाटत. तसं कसं होईल? ते निराळं आणि तुम्ही निराळा. असं आता दुसरा प्रश्न, तुम्ही काय करता? कविता. आणि त्यात भरून खाणार का मी लग्न झाल्यानंतर? का तुमच्या अन्न पाण्याची व्यवस्था करणं मला काही जड जाणार नाही. मला कुठेतरी नोकरी करायला लावून तुम्ही घरी कविता घरी बसणार वाटतं. नाटक सिनेमात जाईन म्हटलं तर मला गातच येत नाही. तुम्हाला येतं का गाता? तरी पण माझ्या कविता गाऊन दाखवतो माझ्या मित्राने केव्हा केव्हा ते घरी आली म्हणजे. आणि मग ते पुन्हा तुमच्या घरी कधी येतात का? बरं मला एक कविता म्हणून दाखव तू. गाव गावात आणि बाई झाड बाई झाड जिथे जावे तिथे पुरे भावगीत म्हणतात. असं का? मला वाटलं